पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली याचा मला समाधान आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुमचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. जे काम केले त्यापेक्षा दुप्पट काम करून दाखवीन असा विश्वास आमदार महेश पाली यांनी जांभिवलीमध्ये व्यक्त केला. उरण मतदारसंघातील जांभिवली आणि चावणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमदार महेश पाली यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा जांभिवली जिल्हा परिषद शाळेत रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार महेश पाली यांच्या दमदार नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचा आमदार महेश पालींनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. यावेळी जांभिवलीमधील शिवसेना उभाटा गटाचे उपशाखा प्रमुख समीर कोंडिलकर, माजी सदस्य मंदा टकले, तसेच नागेश निरगुडा यांच्या नेतृत्वाखाली घेरा माणिकगडमधील नारायण निरगुडा, शुक्या वारगुडा, मंगळ्या वारगुडा मोहन निरगुडा, महादू वारगुडा, मंगळ्या निरगुडा, किसन पाथांगे, गोविंद शेत, परशु निरगुडा यांनी प्रवेश केला. या कार्यक्रमांना रायगड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, गोळसुंदे विभागीय अध्यक्ष विनाश गाताडे, केळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जांभिवलीच्या सरपंच रिया कोंडिलकर, सदस्य शेखर जाधव, राजेंद्र कोंडिलकर, संदीप कोंडिलकर, प्रकाश कोंडिलकर, संजय टेंबे, विजय मुरकुटे, उपाध्यक्ष विद्याधर जोशी, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल, युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश पाटील, गणेश पाटील, मदन खारके, नंदू गावण, रामचंद्र मोकळ, शेखर जाधव, राकेश करत, संदीप गोडिवले, काशीनाथ गोडिवले, शंकर गोडिवले, प्रभाकर गोडिवले, ओंकार राऊत, प्रवीण गोडिवले, राजेश गोडिवले, अजित गोडिवले, अनिल बोंबाले, नितीन गोडिवले, पंकज गोडिवले, दीपक शिर्के, मिलिंद शिर्के, अशोक गोडिवले, समीर पाटील, शेखर कोरडे, पियुष जितगरे, मंगेश गावळे, सुनील गोडिवले, शंकर वाघ, प्रेमेंद्र गोडिवले, जितेंद्र जाधव, अमर गोडिवले, लक्ष्मण शिंदे, आकाश शिर्के, मिलिंद शिर्के यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार महेश पाली म्हणाले की मागच्या आमदारांनी काहीच काम केले नाही, त्यामुळे मला प्रत्येकासाठी करण्याची संधी मिळाली. प्रत्येक आदीसाठी वाडीत रस्ता उपलब्ध करून देण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे उद्गार काढले. 1500 रुपयाचं महत्व ग्रामीण भागाच्या महिलेला काय हे मुंबईच्या सोन्याचे चमचे घेऊन जन्मलेल्यांना कळत नाही हो. त्याला लई खच्चा खायला लागतो, लई खारपर्यंत रूट पर्यंत जावं लागतं. त्या 1500 रुपयाचा किती आधार आहे तुम्हाला आणि आम्हाला माहिती, त्याचं तुम्हाला कळणार नाही उद्धवजी, त्याचं लई कळ वाईट आहे. आदिवासी समाजाला रेशन नरेंद्र मोदी देत आहे, रेशन नरेंद्र, पण त्या तिखट तेल त्या रेशन सोबत बरंच काय लागतं ते जर मिळायचं असेल तर आज 1500 रुपयाची ऊर्जा ही किती येते हे तुम्हाला कळणार नाही. तिथे एसी बसून ज्याला 1500 मिळतात त्याला कळत, एखाद्या वेळेला दवा पाण्याला पैसे कमी पडतात तेव्हा ते किती ऊर्जा देतात ते त्यांना कळत, पण हे समजून न घेणारा असंवेदनशील लोक आहे. ही फक्त भाषण करणार. आणि माझं म्हणणं आहे की येताना आम्ही चकाचक बनवलेल्या रोडवर येणार आम्हाला शिव्या देऊन जाणार हे गणित बंद करा. तुम्ही काय केलं 2 वर्षात, तुम्ही मुख्यमंत्री होते, तुमचा मुलगा वनमंत्री होता, सांगा ना. इरसालवाडीला आलेले, अपघात झाल्यानंतर खाली व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले. व्हॅनिटी व्हॅन म्हणजे काय ते बाकीच्यांना माहित नाही. व्हॅनिटी व्हॅन म्हणजे अशी गाडी असते ज्याच्यामध्ये टॉयलेट असतं, ज्याच्यामध्ये लग्नीला जागा असते, संडासला जायला जागा असते, अशी व्हॅन घेऊन आले आणि बोलले की मला माहितीच नाही अशी काय परिस्थिती आहे ती. यांचं फार्म हाऊस कर्जतला हे दरवर्षी 8 ते 10 दिवस किमान तिथे वास्तव्याला असतात. हा यांचं पोरग काय ते आदित्य ठाकरे त्यांना कळत नाही की या इथे आदिवासी काय, आपण 2 आदिवासी वाड्यांमध्ये जाऊया, काय त्यांची दशा आहे, त्यांना काय करता येतं, हे कधी करणार नाही, केलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची विशेष काळजी करायची कारण नाही. मित्रांनो, जे जे उभे राहत आहेत त्यांना राहून द्या. काही जणांनी एवढे पोस्टर लावलेत की खांब कमी पडले तो कुत्रे वणवण फिरत आहे, तुमचं खांब भेटल का? आणि त्यांचं कर्तृत्व काय, त्यांचं कर्तृत्व काय मला सांगा. वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, एक पक्ती बनवली का काय केली, हल्ली फक्त जा देवी समोर ठेव पाकीट, चल पुढे देवीकडे चल पाकीट. आमचे कार्यकर्ते हैराण झाले, साहेब तुम्ही या ते 3 आले. अरे बाबा त्यांना कामच ते आहे, मला आचारसंहिता लागेपर्यंत मंत्रालयातून ही परवानगी आणायची आहे, ती आणायची आहे. जिथे नागरिकांनी चालले तिथे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत माझ्या मागे. त्यांना काय काम आहे, पनवेलचा बाजार उठला, आता उरणकडे आले, उरणचा उठल्यावर परत पनवेलला जातील. ते या मतदारसंघात राहतात का, त्या मतदारसंघात मत आहे का, या मतदारसंघात काम केलंय का, या मतदारसंघाचे प्रश्न जाणून घेतले काय, ते प्रश्न सोडवण्याकरता यांच्या पूर्वजांनी कधी काम केलंय का, काही नाही. राहत आहेत, राहून द्या, आपल्याला काय अडचण नाही.
पण येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा संधी द्याल, जे केलंय त्याच्याहून डबल काम करू, काय करू ते तुम्हाला कागदावर देतो.